महिला सोसाइटी की ओर से मानकापुर परिसर में बिजली का बिल भुगतान केंद्र उद्घाटित किया गया। दी धरमपेट महिला सोसाइटी द्वारा एक अनोखी पहल शुरू की गई है, जिसमें अब बिजली का बिल भरने की सुविधा ग्राहकों को उपलब्ध कराई गई है। सोसाइटी के 27 वर्ष पूरे होने के अवसर पर महावितरण के सहयोग से दी धरमपेट महिला बिलिंग सेंटर का उद्घाटन गुरुवार को मानकापुर में किया गया। इस कार्यक्रम में उद्घाटक के रूप में MMEDCL के कार्यकारी अभियंता राजेश घाटोए और अध्यक्ष के रूप में सोसाइटी की अध्यक्ष नीलिमा बावनी उपस्थित थी। की लोकांना मदत केलेली आहे संस्थेने, त्यामुळे माझं म्हणणं की माझ्या रकमेतून 2 रुपये जर का कोविडच्या पेशंटला किंवा आणखी कोणाला जात असतील तर मला या कोविडच्या दरम्यान पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये मला माझ्या डिव्हिडंटमधून 2 रुपये कमी मिळाले तर चालणार आहे असं सुद्धा अनेक सभासदांनी येऊन सांगितलं। तर अशी ही धरमपेठ महिलाचं आज 27व्या शाखेचं उद्घाटन आपण केलेलं आहात, त्याबद्दल मी संस्थेकडून आपले आभार मानते। मला फार आनंद झाला की आमच्या एरियात माझ्या मी सिव्हिल अँड डिव्हिजनचे कार्यकारी अभियंता आहे, त्याच्यामध्ये धरमपेठ महिला बँक यांनी आमच्या एरियात हे पहिलंच आहे। त्यांनी आम्ही त्यांना विनंती केली होती की आमच्याकडे जो ग्राहक बेस आहे त्याला वीज बिल भरायला खूप त्रास होत आहे आणि यांचं जे यांनी जे आता सांगितलेलं आहे की यांचं 27 ब्रँचेस आहे, 26 ब्रँचमध्ये ऑलरेडी त्यांचं MSEDCLचं वीज भांडा केंद्र आहे आणि आनंद वाटतो की 27 ब्रँचला आता आपण 27 केंद्र आपण इथं जे राहिलं होतं ते अधिकृतपणे आता इथे चालू केलेलं आहे। पार्श्वभूमी इथं सांगते की आता बरेच आमच्या म्हणजे 27 ब्रँचेसमध्ये MSEDCLचं वीज भरण्याचं सेंटर मिळालं, पण पहिले तसं नव्हतं की ज्यावेळेस संस्था निघायला गेली म्हणजे 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, संस्थेला 27 वर्ष झाले की तेव्हा पहिल्यांदा जेव्हा बिल कलेक्शन सेंटर मिळालं होतं तेव्हा आम्ही प्रत्येकाच्या घरी पॉम्पलेट टाकले होते की आता तुमचं बिल इथे भरलं जाईल। पण जे मान ते होते की ते MSEDCLच्या जे ऑफिस आहे तिथं बिल भरलं जात होतं आणि MSEDCLचं बिल कलेक्शन सेंटर जे होतं त्याची वेळ 11 ते 5 होती आणि आमच्या ह्या सगळ्या शाखा होत्या ह्या सकाळी 9 ते 6 उपस्थित राहायच्या असल्यामुळे की आमच्या ग्राहकांना ती सुविधा चांगली मिळत गेली। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसे BCN News नागपूर।